गरीब गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कसा भ्रष्टाचार होतोय याचा आज 2-3 दिवसांपूर्वी खुलासा बातमीद्वारे आम्ही पुराव्यानिशी केला होता। या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालंय। अनेक अपात्र लाभार्थी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने या योजनांचा बिनबोवाट लाभ घेत आहेत। एजंटचा सुळसुळाट आहे। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिल्यानंतर करवीर पन्हाळा आणि कागल या 3 तालुक्यात फेरचौकशीचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रांतांना दिले। त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून जिल्ह्यात अपात्र लाभार्थी शोध मोहीम राबवून संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी आलेले आहेत। त्या प्रामुख्याने 3 तालुक्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात, कागल, करवीर आणि पन्हाळा। तर या अनुषंगाने आम्ही प्रांतांकडे चौकशीचे साठी सदर प्रकरणं पाठवलेली आहेत। प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरी जाऊन भेट देणे आणि जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांचे लाभ बंद करणे आणि जे संबंधित त्याच्यामध्ये दोषी आहेत किंवा ज्यांनी चुकीचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावरती कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, या सगळ्यांना आता तरी जे फसवणूक करत होते शासनाची ती बंद होईल आणि योग्य लाभार्थी त्यांना लाभ मिळेल अशी अपेक्षा करूया का? नक्कीच अजित, आपल्याला असं म्हणता येईल। त्याचं कारण असं आहे की अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता, सरकारी पैशावर डल्ला मारला जात होता मोठ्या प्रमाणात, आणि हे सगळं करत होते ते राजकीय पुढारी एजंटांच्या हाताला धरून। संगनमत जे आहे शासकीय अधिकाऱ्यांचे करून हे सगळं प्रकरण सुरू होतं, त्याचा भांडाफोड आपण केलेला होता। आपण बघतोय की सरकारी नोकरीत असतानासुद्धा किंवा सरकारी पेन्शन मिळत असतानासुद्धा अनेकांना या योजनेचा लाभ मिळत होता, त्यांना पैसे मिळत होते, अनेक जणांच्या दारासमोर डोझर होते, अनेकांच्या दारासमोर गाड्या होत्या, तरीसुद्धा त्यांना हे पैसे दिले जायचे। हेच सगळं आपण उदाहरण सगळं उघडकीस आणलं आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालेला आहे। आता कुठतरी म्हणता येईल की खरा लाभार्थ्याला इथून पुढे जो लाभ मिळेल आणि जो काही अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतोय त्याला कुठतरी चपराक लागेल। अगदी प्रताप, आणि या सगळ्याकडे आपण बारीक लक्ष ठेवून असा प्रताप, आपलं आणि कोल्हापूरच्या आपल्या सगळ्या टीमचं Z24 याकरता मनपूर्वक अभिनंदन। हजारो नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या टीमनं केलेलं आहे आणि याकडे आपण असंच बारीक लक्ष ठेवून असा। जिल्हा प्रशासन योग्य पुढची कारवाई करते की नाही त्याकडेही Z24 बारकाईनं लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण Z24 रहा एक पाऊल पुढे।